मी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करू. देशाला स्वातंत्र्य जे मिळालं, काही वेळेला या गोष्टी याच्यासाठी आवश्यक की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालंय, काही काही वेळेला मला दुःख होतं, मला कुणाला क्रिटिसाइज नाही करायचे. महत्त्व सगळ्याच गोष्टींचं असतं. सावरकरांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय 1857 पासून तर 1947 असा स्वातंत्र्य लढ्याचा विचार करा. 90 वर्षाचा विचार करणं आवश्यक आहे. नुसतं 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाहीये, नुसतं अहिंसक चळवळींनी पण मिळालेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित घडत गेल्या, त्याचा हा एकत्रित परिणाम आहे. क्रांतीवीरांनी आपले प्राण वेचले. 1857 स्वातंत्र्य समर आणि त्यावेळेला गावागावामध्ये ही क्रांतीची ज्योत पेटवली गेली. गावागावामध्ये जागरण झालं, जागृती झाली. ही सगळी होत होत आणि मग जरूर महात्मा गांधी आले. महात्मा गांधींनी, मी नेहमी म्हणते, एक जरूर त्यांची चांगली गोष्ट जी मला वाटते की केवळ एका घरातली 3 मुलं गेली, कुणी फासावर गेलं असंही नाही. घराघरात त्यांनी जागरण केलं. एकेका घरात स्त्रियांपर्यंत सुद्धा त्यांच्या सभेला स्त्रिया जायच्या आणि असं म्हणतात आपले दागिने सुद्धा काढून स्वातंत्र्याच्या कामासाठी देत होत्या. एकेका घरातल्या लोकांमध्ये त्यांनी जी जागृती केली, संपूर्ण हिंदुस्थानातल्या सामान्यशा सामान्य लोकांना त्यांनी जागृत केलं की तुमच्यामध्ये पण ती ताकद आहे, तुम्ही करू शकता, बाहेर पडा घराच्या. हे त्यांनी जरूर केलं, पण त्याच्यासाठी म्हणून ही पाठीमागची 90 वर्ष विसरून चालणार नाही, त्याला बरोबर घेऊनच चालावं लागेल, ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून काही काही वेळा वाटतं की एकच एक गाणं जेव्हा सारखं वाजवलं जातं, दे दी हमें आजादी बिना खडग बिना आधार, आणि मग त्याचा जो काही परिणाम काही वेळेला दिसतो. मी खरंच तुम्हाला सांगते, हे माझे अनुभवाच्या गोष्टी आहेत. एक वेळ असा होता, आणि ते आपण किंवा तुमच्यासुद्धा घरात कदाचित तुमची आजी वगैरे कोणी असतील, आजी पणजी त्यांच्या गोष्टी जर ऐकले असाल जशी मी ऐकली, त्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं की अगं तुला माहिती आहे का की टिळकांच्या वेळेला केसरीवरती बंदी आली. मला आजीबाई सांगत होत्या केसरीवरती बंदी आली अगं, आणि सांगितलं घरामध्ये केसरी येता कमा नाही. त्यावेळेला तुला माहिती आहे का माझी आई होती ना, तर माझे वडील सरकारी नोकरीत होते अगं, आणि मग आमच्या घरी पण केसरी येणं बंद झालं. तर माझ्या आईने विचारलं वडिलांना की केसरी का बंद केला, तर म्हणे अगं तशी ऑर्डर आहे, आपण सरकारी, मी सरकारी कर्मचारी आहे, आणि मग आपल्या घरी केसरी कसा येईल. तर त्या बाईने उत्तर दिलं, त्यामुळे माझ्या आईने लगेच सांगितलं तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, मी थोडी आहे, माझ्या नावाने केसरी चालू करा. मग ते म्हणाले अगं ए तुला नीट वाचता तरी मला येईनाका, तुम्ही मला वाचून दाखवा. हा भाव आहे, हा घराघरातला भाव. आणि मी जे विधान केलं की हे 90 वर्ष खरोखरच विसरून चालणार नाही, हे मी एवढ्यासाठी केलं कारण मी अनुभव घेतला इमर्जन्सीचा. इमर्जन्सीत जेव्हा आम्ही काम करायला बाहेर पडलो, त्यावेळेला आम्हाला असे अनुभव आले, अहो सुमित्राताई, तुम्ही त्या लोकांना मदत करायला घरोघरी जाता आणि तुम्ही समितीचंही काम करता, पण सुमित्राताई रस्त्यात कधी आम्ही भेटलो ना तर आमच्याकडे बघून हसू नका बरं का. इतकी भय, इतकी भीती की तुम्ही आमच्याकडे बघून हसूसुद्धा नका, कदाचित आमच्यावरती काही गदा येऊ शकते. आणि मग त्यावेळेला मात्र मला जे जाणवलं की ही चूक त्यांची नाही आहे, ती सामान्य स्त्री आहे, तिला तिचा घर संसार आहे, तिला भीती वाटते की माझ्या घरातलं कुणी किंवा असं ते जेलमध्ये गेलं तर माझा संसार उद्ध्वस्त होईल, पण तिच्यामध्ये ही जागृती का नाही, आणि तिच्यात जर जागृती नाही त
तेव्हा आमच्या पुढच्या पिढीत तिच्या मुलांमध्ये तरुणांमध्ये जागृती येणार कशी, काय कारण ह्याला? आणि तेव्हा मी विचार सुरू केला 1975 मध्ये. याला कारण एकच आहे की आम्हाला असं वाटायला लागलं की हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं म्हणजे काय, चले जाओ म्हटलं इंग्रजांना आणि इंग्रज चाले गेले. गांधीजींनी चळवळ केली, अहिंसात्मक आंदोलन केलं आणि इंग्रज चालले गेले, असं नाही आहे. आणि म्हणून हा इतिहास जागृत ठेवणं जरुरी आहे की इतके साधारणपणाने स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे, त्याची किंमत वर्षानुवर्ष, एक वर्ष नाही, वर्षानुवर्ष त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. गावागावांमध्ये कुठे ना कुठे सावरकरांची पुस्तकं वाचा, सतत आणि सतत चळवळी होत होत्या, छोटी मोठी रामसिंग कुकासारखी युद्ध उभी राहत होती, लहान लहान मुलं कुठेतरी देशासाठी प्राण देत होती, हे सतत सतत चालत चालत आणि मग एक मोठं आंदोलन झालं, मग आणखीन पुढे काही इतिहास घडला आणि इंग्रजांनी आम्हाला स्वातंत्र्य देऊन इंग्रज चालले गेले. हा खूप मोठा इतिहास, हे जागृत ठेवणं जरुरी आहे.